नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पहिले विषय गणित यामधील आपण जो घटक पाहत होतो चला वाजावा की शिकू याच्यामध्ये राहिलेला जो आपला भाग आहे तो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला वाजावा की शिकू आपण काही चित्राचे काही उदाहरणं पाहिले आता या राहिलेला आपण काय करूयात पाहूया तर पाहित आता आपल्याला त्यांनी एक गोष्ट दिली ती आपण पाहूया गोष्ट वड्यांची आता पहा आईने डब्यात सहा वड्या ठेवल्या आईने किती वड्या ठेवल्या सहा आई बाजारात भाजी आणायला गेली रमा शाळेतून घरी आली तिने डबा उघडून पाहिला डब्यात तिला सहा वड्या दिसल्या रमाच्या तोंडाला पाणी सुटले तिने त्यातील दोन वड्या खाल्ल्या घरी आल्यावर आईने डबा उघडला तर त्यात चारच वड्या होत्या आता पहा जी रमा आहे तिची आईने वड्या केल्या होत्या किती एका डब्यामध्ये तिने सहा वड्या ठेवल्या होत्या आणि आई कुठे गेली बाजारात भाजी आणायला गेली आणि मग ती जी रमा आहे ती शाळेतून घरी आली तिने तो डब्बा उघडून पाहिला तर तिला डब्यामध्ये किती वड्या दिसल्या सहा वड्या दिसल्या तर मग त्या वड्या पाहिल्याच्या नंतर तिच्या तोंडाला पाणी सुटले आणि मग तिने काय केलं त्याच्यातील दोन वड्या काय केल्या खाल्ल्या आता तिची आई घरी आल्याच्या नंतर आईने तो डबा पाहिला तर मग त्या डब्यामध्ये फक्त किती वड्या दिसल्या तिला चारच वड्या दिसल्या मग आई पहा रमाला काय विचारते रमा तू दोन वड्या खाल्ल्यास मग रमा काय म्हणते पहा आई मी एक वडी खाल्ली मग आई परत काय म्हणते आई रमा तू खरं बोलतेस ना मग पहा रमा काय म्हणते आई मला वडी खूप आवडली म्हणून मी आणखी एक खाल्ली मग रमा काय म्हणते की मी एक वडी खाल्ली अगोदर पण मला ती खूप आवडली मग मी परत एक वडी खाल्ली मग आई काय म्हणते पहा अशा रमा तू खरं सांगितलंस ही घे तुला अजून एक वडी ही एक वडी बाबांना दे एक वडी आजीला दे आणि एक वडी मी खाते मग ती खरं बोलल्याच्या बोलल्यामुळं मग तिच्या आईने काय केलं तिला अजून एक वडी दिली आणि तिने काय सांगितलं ते चाईने आईने की एक वडी बाबांना दे एक आजीला दे आणि एक वडी मी खाते असं तिच्या आईने सांगितलं आता तुम्हाला गोष्ट आवडलीच असेल आता तुम्ही काय करायचंय त्या आपल्याला त्याने जे प्रश्न विचारले ते तुम्हाला काय करायचे सांगायचे त्याचं उत्तर आईने डब्यात किती वड्या ठेवल्या होत्या किती ठेवल्या होत्या सहा मग रमाने किती वड्या खाल्ल्या अगोदर दोन मग आईने रमाला बरे बो खरे बोलण्याचे बक्षीस म्हणून किती वड्या दिल्या परत एक आणि मग रमाने आजी व बाबांना मिळून किती वड्या दिल्या आजीला एक दिली आणि बाबाला एक दिली मग दोघांना मिळून किती दिल्या दोन आणि मग आईने स्वतःला किती वड्या घेतल्या एक आणि मग किती डब्यात शेवटी किती वड्या उरल्या मग त्या डब्यामध्ये एकही वडी उरली नाही सगळ्या काय झाल्या संपल्या मग इथं किती काहीच नाही उरलं म्हणजे किती शून्य आलं लक्षात गोष्ट तुम्ही अजून वाचा आणि नीट पहा आणि त्याचे काय करायचं तुम्हाला जे विचारले त्यांनी प्रश्न त्याचे काय करा तुम्ही उत्तर लिहा आता इथं पहा त्यांनी आपल्याला काय दिले आता अजून काही उदाहरणे दिली तर ते आपण पाहूयात आता रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिही आता इथं आपल्याला त्यांनी काय उदाहरणे दिले तो वजा बाकीचे ते आपण पाहूयात मग आता पहा काय दिले त्यांनी आपल्याला पाच मायनस तीन बरोबर किती होतात पाच या संख्येमधून आपल्याला तीन संख्या काय करायची कमी करायची मग पाच मायनस तीन बरोबर किती दोन उरतील खाली पहा दोन वजा एक किती बरोबर एक सहा वजा आता पहा मधून आपण कोणती संख्या कमी केल्याच्या नंतर आपल्याला उत्तर किती येणार एक उरणार मग सहा वजा पाच बरोबर एक सात वजा तीन बरोबर किती चार आठ वजा दोन बरोबर किती सहा नऊ वजा पाच बरोबर चार आता नऊमधून आपण किती संख्या कोणती संख्या कमी केल्याच्यानंतर आपल्याला नऊच उरतील तर मग आपण नऊमधून नऊ वजा शून्य म्हणजे नऊमधून काहीच वजा न केल्यावर किती राहणार तर आपले नऊच राहणार आहेत आता इथं पहा कोणत्या दोन संख्या कोणत्या एका संख्येमधून दुसरी संख्या वजा केल्याच्यानंतर किती बरोबर किती राहणार आठ राहणार तर आपण इथं काय करूयात आठ वजा शून्य बरोबर आठ म्हणजे मधून आपण काहीच वजा न केल्यावर किती राहणार आहे तर आठच राहणार आहेत अशा प्रकारे हे जे उदाहरणं आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत सोडवायची ठीक आहे आता अजूनही त्यांनी आपल्याला काय दिलं आहे खाली काही उदाहरणं दिली तर ते उदाहरणं जे आहेत त्यांनी आपल्याला शाब्दिक ते तुम्हाला काय करायचे वाचायचेत आणि सोडवायचेत मी तुम्हाला फक्त एक उदाहरण सोडून दाखवते नगमाकडे पाच बोरे होती तिने बो तीन बोरे सलमाला दिली आता नगमाकडे किती बोरे उरली आता पाहित नगमाकडे किती होती पाच होती तिने सलमाला तीन किती दिली तीन दिली आणि मग तिच्याकडे किती राहिले दोन बोरे शिल्लक राहिली अशा प्रकारे तुम्हाला हे जे उदाहरण आहेत बाकीचे ते काय करायचे तुम्हाला वाचायचेत आणि ते पूर्ण सोडवायचे ठीक आहे आता इथं पहा इथं काय सांगितलं त्यांनी की आपल्या सवंगड्याच्या हातात असलेली वजाबाकी कर ही पण वजाबाकी आता तुम्हाला काय करायच्या आहेत करायच्यात मी तुम्हाला दोन चार उदाहरणे सोडवून दाखवते आता इथं पहा मधून किती कमी करायचे दोन कमी करायचे आहेत आपण चित्र काढूयात किंवा रेषा काढूयात नऊ इथं पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता ह्या नऊ मधून किती कमी करायच्या तुम्हाला दोन म्हणजे एक कमी केली आपण दोन कमी केली किती राहिले खाली पहा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे नऊ वजा दोन बरोबर किती सात अजून दुसरा पाहूयात आपण आता अशा प्रकारे तुम्ही रेषा मारून करू शकता पहा दुसरा आता आठ वजा चार आठमधून किती कमा करायच्यात आपल्याला चार मग आपण आठ रेषा मारूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती कमी करायच्या चार ही एक कमी केली दोन तीन चार कमी केल्या किती राहिल्या एक दोन तीन चार इथे किती लिहिणार तुम्ही चार आता अजून तिसरं पाहूयात आपण सात वजा दोन आता सात रेषा मारायच्यात एक दोन तीन चार पाच सहा सात किती कमी करायच्या चात त्याच्यातल्या एक आणि दोन किती राहिल्या खाली एक दोन तीन चार पाच म्हणजे सात वजा दोन बरोबर पाच अजून पाहूयात आपण आता अजून पहा पुढचं पाच वजा तीन आता पाच रेषा मारणार आपण एक दोन तीन चार पाच किती वाजा करायच्या त्याच्यातून कमी आपल्याला तीन एक दोन तीन आता किती राहिले खाली एक आणि दोन म्हणजे इथे किती येणार दोन त्यानंतर आपण हे पाहूयात चार वजा दोन एक दोन तीन चार त्याच्यातून किती कमी करायचे तर आपल्याला दोन एक आणि दोन खाली किती राहिले मग दोन म्हणजे चार वजा दोन बरोबर किती दोन हे जे खाली उदाहरण आहेत एवढे तुम्हाला काय करायचे तर स्वतः एवढे उदाहरण सोडायची ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण चला वजाबाकी शिकू हा घटक आपण पाहिला तुम्ही वजाबाकी आता शिकलेच असताल एका संख्येमधून दुसरी संख्या का काय करायची कमी का करायची आणि त्यानंतर आपण दहाची ओळख व लेखन हा जो घटक आहे तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात धन्यवाद